शेर शिवराज हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असताना प्राइम टाइम मध्ये या चित्रपटाला स्थान न मिळाल्याने खंत व्यक्त केली जात आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करत शेर शिवराजचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा शेर शिवराज हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या होत्या. अशीच एक पोस्ट दिग्पाल लांजेकर यांच्या फेसबुक पेज वरून शेअर करण्यात आली होती आणि त्यात एक मुद्दा असा लिहिण्यात आला होता की टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा. या मुद्द्यावर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला. अमोल कोल्हेंनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी या पोस्टवर आक्षेप घेतला आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या फेसबुक पेजवरील पोस्टचा हेतू सिनेमाचं प्रमोशन करणं हा असेल, पण अमोल कोल्हेंच्या कलाकृतीशी कोणताही संबंध नसताना अप्रत्यक्षरित्या त्या पोस्टमध्ये त्यांचा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आला. त्यामुळे हा व्हिडिओ पोस्ट करत अमोल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या व्हिडिओ पोस्ट नंतर शेर शिवराजचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत डॉक्टर अमोल कोल्हे यांची जाहीर माफी मागितली.